नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतीमाळा यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण उन्हाळी कांद्याचं रोप जगवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या पद्धतीने मी भरपूर कष्ट करून उन्हाळी कांद्याचं रोप चांगल्या पद्धतीने जगवलं आणि आता तेच रोप तब्बल दीड महिन्यानंतर प पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर मी आता ते उन्हाळी कांद्याचं रोप लावतो आहे कांदे, लावत कांदे लावताना मी आता बेड तयार करून घेतलेले आहेत आणि बेडवर इनलाईनवर कांदे लावतो आहे त्यासाठी मी आधी शेणखत टाकून घेतलेले आहे शेणखत टाकल्यानंतर रोटर मारून त्याच्यावर परत कोंबडी खत टाकलेलं आहे आणि मग हे बेड तयार केले आहेत हे बेड तयार करण्याचा उद्देश म्हणजे कांद्यांना चांगल्या पद्धतीने फुगून होणे आणि आप आपला कष्ट वाचणे तर कांदे लागवड तर आता सुरू आहे बऱ्याच पद्धतीने आपल्या पण म्हणजे पावस कांद्याचं रोप खराब होत होतं आणि त्यानंतर आपण भरपूर फवारणी वगैरे करून सर्व करून आपण आता रोप लावतो आहे त्याची पण व्यवस्थित काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे ऊन भरपूर प्रमाणात पडतं आहे त्या पद्धतीने त्याला लगेच पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे तर एक एक टप्प्याने मी आता लावतो आहे तर आपल्या या युट्यूब चॅनलवर मी आता उन्हाळी कांद्याचं कोणती फवारणी घ्यावी किंवा त्याची काळजी कशी घ्यावी हे सर्व मी आता आपल्यापर्यंत घेऊनच येणार आहे अशा पद्धतीने हे उळे रोप होतं माझं कांद्याचं तर ते रोप मी जगवलं होतं तर बऱ्याच हे केल्यानंतर फवारणी केल्यानंतर अशा पद्धतीने कांडं चांगलं बनलेलं आहे त्या पद्धतीने आता मी ते रोप लावतो आहे कष्ट या भरपूर घ्यायला लागले कारण उळे आपलं कांद्याचं रोप जे होतं ते जगत नव्हतं त्या अनुषंगाने भरपूर कष्ट केलेले आणि हे रोप तयार झालं तर तर शेतकरी मित्रांनो मी तर उन्हाळी कांदा लागवड सुरू केलेली आहे आणि तुम्ही सुरू केलेली आहे का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि या व्हिडिओमधला एक मुद्दा म्हणजे मी उन्हाळी कांद्याला शेणखत बरोबर कोंबडी खतसुद्धा टाकलं आहे म्हणजे अंडळ्या कोंबडींचं खत टाकले मी टाकलेलं आहे ते आपल्याकडे पस्तीसशे रुपये म्हणजे आमच्याकडे पस् पस्तीसशे रुपये टन या भावाने मिळते तर तुम्हीसुद्धा उन्हाळी कांद्याला कोंबडीचं खत टाकलं आहे का त्याचा फायदा काय होतो मी हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा